आज मी सन्माननीय गृहमंत्र्यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल केला आहे। काल सभागृहामध्ये बोलताना गृहमंत्र्यांनी अन्वय नाईक प्रकरणामध्ये हे प्रकरण मागचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबलं अशा प्रकारचं धादांत असत्य खोटं दिशाभूल करणारं विधान केलं। या संदर्भात आज मी माझ्या हक्कभंगाच्या जी नोटीस दिली त्या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच वाचून दाखवलाय, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलेलं आहे की या सरकारच्या काळामध्ये जो काही FIR 306 अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा दाखल झाला तो प्रायमाफेसी चुकीचा आहे, तो कुठल्याही निकषात बसत नाही। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत। असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना या ठिकाणी तो निर्णय मी सभागृहात सांगितला तरीही सन्माननीय गृहमंत्र्यांनी पुन्हा तेच विधान केलं आणि म्हणून गृहमंत्र्यांचं विधान सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारं, या सभागृहामध्ये माझे जे अधिकार आहे त्या अधिकाराला बाधा आणणारं आणि माझ्यावर प्रेशर टाकून मी या सभागृहात बोलू नये अशा प्रकारचा प्रयत्न करणारा आहे आणि म्हणून कौल शेकदरमध्ये अशा प्रकारच्या वागणुकीवर त्या ठिकाणी हक्कभंग होतो हे स्पष्टपणे सांगितलेलं असल्यामुळे त्याच्या आधारावर आज गृहमंत्र्यांच्या विरुद्ध मी हक्कभंग दाखल केला आहे।